या सप्त प्रकारांचा आत्मानुभव येणारे अनंत जे सत्पुरुष आहेत त्यातल्या मालिकेतले तेजगुरु आहेत. आणि म्हणून त्यांनी हा त्यांचा आत्मानुभव, संत किंवा सत्पुरुष आपला अनुभव आपल्यापुरता ठेवत नाहीत, आपल्याला जो ब्रह्मरस मिळाला तो जगाला वाटून टाकावा अशी अतिशय उत्कट ओढ त्यांच्या मनामध्ये असते. कारण विद्येचा कोश असा अपूर्वच आहे की तो जितका द्याल तितका वाढत जातो, ही गंमत आहे. धन दिलं तर कमी होतं. अमेरिकेमध्ये श्रीमंत माणसांची यादी येते आणि दरवर्षी ते विचार करतात मी किती धन दिलं तर माझं पहिलं स्थान ढळणार नाही. दान देतानासुद्धा विचार करतात. पण आत्मविद्या ब्रह्मविद्या अशी की जितकी द्याल तितकी ती वाढत जात असते. आणि म्हणून बरोबर सांगितलं, अध्यात्मविद्या विद्यानाम म्हटलेलं आहे ना, तत्त्वज्ञानार्थ दर्शनम एत ज्ञानम इति प्रोक्तम अज्ञानम यदथोन्यता. अध्यात्मविद्या अध्यात्मज्ञान हेच एकमेव ज्ञान खरं जे मृत्यूचा परिचय मानवाला करून देतं. गीतेनी वेदांतानी सर्व उपनिषदांनी एकच सांगितलेलं आहे, ज्याला आधी आहे त्याला शेवट आहे. अनादी अनंत एकच आहे आणि तो म्हणजे परमात्मा किंवा परब्रह्म. आपण सगळे आदी आणि अंत म्हणजे व्यावहारिक सत्तेतल्या सृष्टीमधले आहोत, देह जाणारच. तेव्हा जगदीश कोण, परमात्मा कोण, हे जग कोण आणि मी जीव म्हणजे जीवात्मा म्हणजे कोण, या तिन्हीचं स्वरूप उलगडणं म्हणजे तत्त्वज्ञानाचं स्वरूप जाणून घेण्यासारखं आहे. तेच तत्त्व त्या तत्वाचं त्याची उकलण या सुंदर ग्रंथामध्ये केलेली आहे. आणि म्हणून त्यांनी सुरेख सांगितले की हे पहिल्यांदा वाचा आणि पुन्हा सावकाश वाचा. छान सांगितले ना, कारण असे ग्रंथ एकदा वाचून पचवता येत नाही. तत्वज्ञान एकदा वाचून पचत नाही, ते अनंत आयुष्य अनंत जन्म चालणारी प्रक्रिया आहे. मग हळूहळू आत्मानुभव. ज्ञानेश्वर माऊलींनी तर म्हटलेलं आहे, बहुकल्प मी पुण्य केलं, तपश्चर्या केली म्हणून निवृत्तीनाथांसारखा सद्गुरू लाभला. बहुकल्प, एक कल्प म्हणजे 8,64,00,000,000 वर्ष. मग विचार असा करायचा की तुम्हा आम्हाला किती तपश्चर्या करावी लागेल. ती तपश्चर्या म्हणजे असा ग्रंथ वाचणं आणि पहिलं पाऊल टाकणं आहे. हे पहिलं पाऊल तुम्हा सर्वांना तेजगुरू सरश्रींच्या आशीर्वचनामधून, त्यांच्या वाङ्मयामधून, त्यांच्या अनुभवातून नित्य लाभत राहो. त्यांची कृपा, त्यांची कृपादृष्टी तुम्हा सर्वांवर आम्हा सर्वांवर नित्य बरसत राहो अशी प्रार्थना त्या जगन्नियंत्याच्या चरणाशी करतो. या ग्रंथाचं, अतिशय सुंदर ग्रंथाचं प्रकाशन झालं असं पुन्हा एकदा सानंद घोषित करतो आणि विरमतो. धन्यवाद. इस वीडियो को लाइक और शेयर जरूर करें, साथ ही अपने अभिप्राय हमें कमेंट करके जरूर बताएं. हैप्पी थॉट्स तेज ज्ञान और सर श्री तेज ज्ञान चैनल को आज ही सब्सक्राइब करें और लेटेस्ट अपडेट्स सबसे पहले पाने के लिए बेल आइकन को दबाएं. धन्यवाद.